घोडुली टीम आपला बारावा प्रतिनिधी ट्वेल्थ मॅन आपण पाठवायची आहे घोडवली टीम बारावा खेळाडू तुम्ही आमच्या समेत जोडणं खूप गरजेचं आहे स्कोरर मित्र गुणलेखक हे देखील आमच्या समेत जोडा कारण की ग्रामीण टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कवरेज केली जाते सदा समुद्रा पार आपण पाहतो या नक्कीच देश विदेशात ही स्पर्धा इथे कव्हरेज केली जाते यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तर घडिली टीम बारावा खेळाडू तर दोन्ही टीमचे प्रत्येक जे संघ आहेत ना आपला बारावा प्रतिनिधी पाठवणं खूपच गरजेचं आहे कारण की इथे बक्षीस आहेत ज्या प्रकारे प्रत्येक मॅच मध्ये सामना वीर पाहतो पाहतोय स्वर्गीय श्री शंकर भाऊ भुईर यांच्या स्मरणार्थ सन्माननीय अशोक दत्ता भुईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला लागणारे जे सर्व सामनावीर आहेत त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेत मी त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि अशा स्पॉसरच्या माध्यमातून नक्कीच इथे खूप काही बक्षीस या आयोजकांना पुरस्कृत केल्यात मी पुन्हा एकदा त्या दानशूर व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय फर्स्ट मॅच एका बाजूला आपण पाहतो जिथे टीम आणि त्याला फाईट करत असताना घोडिवली टीम ज्याप्रकारे जिते टीमनं नाणेफिके जिंकली प्रथमता फळंदाजी करेल आणि घोडिली टीम प्रथमता गोलंदाजी करेल तर पहा बाकीचे अन्य खेळाडू आहेत प्रेक्षक आपण माहिती ना सोडायचा आहे मॅच इथे लगेच चालू होईल तर पहा जिते टीमनं जर पहिल्या शतकामध्ये बारा धावा जमा केल्या तर होटेल महादेव यांच्याकडून पाचशे रुपयाचं कॅश प्राईज पहिल्याच शतकासाठी सुवर्ण कॅश प्राईस आपण पाहतोय जर पहिल्या शतकामध्ये जर धावा ज बारा धावा जमा केल्यात तर पाचशे रुपयाचा कॅश प्राईज फडल्यानंतर आपण पाहतो जिथे टीमचे स्ट्राईक एंडवरती अर्जुन नो स्ट्राईक एंडवरती आपण कळलास पाहतोय आणि ज्या या स्पर्धेला जी नेटची सुविधा आहे ते आमच्या सन्मान्य बळादा बोळाडे यांच्या माध्यमातून हे नेटची सुविधा इथे उपलब्ध करून दिली त्यांचं देखील या दे स्पर्धेच्या दे दे माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय धुळ्या मॅचकडे दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट आर्ट द गुड गेम पहिला चेंडू इथे बॅटला ब्रश झाला आणि पाठी मी दिशा कवर केली आहे ब्लॅक स्क्रीन रिझनमध्ये लॉगस्टॉप रिझनमध्ये येतोय पहिला दमदार चौकार तर खूप उशिराण का त्या बॅनरची उपलब्ध आपण त्यांच्यावरती ग्रामस्थ पाहू शकता खेळाडू पाहू शकता कारण की आपण ही स्पर्धा पाहतो या मानाची आणि अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आयगाव देवी चषक कुंभे दोन हजार तेवीसचे चे शानदार पर्व गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज लोअर फुलटो चेंडू फेकला होता या चेंडूवरती नंबर लावता कारण ज्या प्रकारे पहिला चेंडूला ब्रश झाला होता आणि पाठमागच्या दिशेनं पण चौकार पाहिला आहे इथे कमबॅक गोलंदाजी कारण की मोठा फटका खर्च केल्यानंतर इथे लगेच कमबॅक गोलंदाज आहेत गोलंदाजी मार्कवरती कुंडलिक घोडेली टीमचा हा पहिला ट्रम्प कार्ड गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती हा फटका फर्स्टला आहे की काय चेंडू खूप उशीर हवे चेंडू काल क्षेत्ररक्षक जज करतायत आणि ते झेलटेपडतोय लागतोय पहिला झटका फोळंदाज होईल बाद अर्जुन बॅक टू द बॅबिलन्स चेंडू पहावाला गेलं शपळ होऊन मारण्याचा प्रयत्न कही पेडणे पे का हे कही पेडणेशा कारण की गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय चेंडू पेस खेळला आणि खूप स्लो गतीने हा चेंडू फेकला आहे त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता फळंदाज राहुलचा संपर्क झुलला नाही आणि आणखीन एक निर्धा चेंडूची सांगता आपण खेलपट्टीवरती पाहतो हा फटका कन्वर्ट केला आहे व्याजच्या मधोमध फटका आणि ते मोठा बिगेट येतोय

का चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं हो बॅक टू बॅक दोन हिट साधीसाठी स्पर्धा देखील सन्मानाची आणि अभिमानाची आपण पाहतोय आईगाव देवी चषक दोन हजार तेवीसचे हे शानदार पर्व कौतुक करावं लागेल फुलंदाज आपण पाहतोय मधल्या फळीचे राहुल बॅक टू बॅक दोन षटकाराच्या बॅटमधनं आपण पाहतोय दहा फडकावरती आपण पाहतो टोटल अंकित आहेत अठरा धावा शतक क्रमांक आपण इथे पाहतोय कदाचित पहिलं समाप्त आहे आणि पहिल्या शतकाच्या अखेरीस जिथे टीम जाऊन पोचल्या एक गड्याच्या मोभतल्यानंतर अठरा या धावसंख्येवरती आत्ता मात्र नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय गोडिवली टीमचा दुसरा कार्ड संतोष हा गोलंदाज आपण पाहतो लोअर टॉस मांडगडी प्रहार फेकून दिलाय चेंडूला मिड विकेट रिझर मध्ये आणखीन एक मोठा फळंदाज नक्कीचा फटका आपण पाहतोय यावेळी फटका कन्वर्ट केला फळंदाज काढला शोंदा फायर बावीस धावा दहा फडकावरती अंकित झाल्यात पहिली लढत उशिरा येणार प्रेक्षकांना पुन्हा एकदा दर्शन येईल कि मॅच आपण इथे पाहतोय य जिथे विपक्ष घडिवली या दोन टीम दरम्यान हा फडका कन्व्हर्ट केलाय डीप एक्स्ट्रा कवर रिझन क्षेत्ररक्षक आहेत दुसरीचा प्रयत्न केला जातोय इथे काय घडेल फेके खूपच चांगली होती परंतु इथे दोन धावा सहजरित्या पूर्ण आणि दोन धावा दोन धावेनं दहा फळक आणखीन पुढे सरकला जातोय चोवीस धावा दहा फळकावरती आणखी झाल्यात संतोष आहेत गोलंदाजी मार्कवरती दुसरं कार्ड घोडले टीम से चार शतकांचे ही मॅच चार गोलंदाजी सातत्याने वापरले जातील हा फटका मिस टायमिंग आपण पाहतोय परंतु नो मॅन्स लाईन लोंगवॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता आणि तिथे आणखीन एक चांगलं सतरिक्षण आणि तितकीच रनिंग बिक्विन द विकेट आपण पाहतोय शतक क्रमांक होत दुसरं प्रगतीपथावरती चालू आपण पाहतोय फटकेबाजी खूपच सुरू आहे ज्या प्रकारे फटके कन्वर्ट केले होते राहुल बॅक टू बॅक दोन षटकार आणि तीच खेळी साकारत असताना स्ट्राईक एंड वरती कळलाच मात्र अतिशय चांगले फटकेबाजी नक्कीच या शतकामध्ये देखील बारा धावा जमा केल्यात तर पुन्हा एकदा पाचशे रुपयाचा कॅश प्राइज महादेव हॉटेल यांच्या माध्यमातून कारण की पहिल्या शतकामध्ये बारा धावा जमा केल्यात पाचशे रुपये जमा झालेत आणि त्याचबरोबर या शतकामध्ये देखील जर बारा धावा जमा केल्यात ना तर महादेव हॉटेल यांच्याकडून महादेव हॉटेलचे मालक दिलीप सेट घरत यांच्या माध्यमातून अजून पाचशे रुपयाचा कॅश प्राईस परंतु गोलंदाज तितका चाणाक्षपडे पाहतोय कारण की आतापर्यंत नक्कीच दहावा इथे खर्च केलात कदाचित बारा दहावा पुन्हा एकदा अंकित झाल्यात आणि हा मोठा फटका शतरक्षक आहेत वाईड शिल्लक होम क्षेत्रामध्ये झेलटिपळा जातोय लागतोय आणखीन एक झटका फळंदाज होईल बाद कैलास बॅक टू द बॅबिलियन्स खर्च आणि पुन्हा एकदा पाचशे की अतिशय चांगला खेळ त्यांच्या माध्यमात आपण पाहतोय आता मात्र संतोष नामा गोळंदाज आहेत अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज झालाय टोटल धावा आपण दहा फडकावरती पाहतोय जिथे टीम जाम जा पोहोचली एक गड्याच्या मोफतल्यानंतर टोटल अठ्ठावीस या धावसंख्येवरती नक्कीच सन्माननीय भरत शेठ घरं त्यांच्याकडून दिलीप सेट घरं आपण पाहतोय हॉटेल महातवचे ते ओनर आहेत आणि त्यांच्या माध्यमातनं नक्कीच हजार रुपयाचे कॅश प्राईस आमच्याकडे जमा झालेत मी पुन्हा एकदा त्या दानशूर व्यक्ती महत्वांचा आभार व्यक्त करतोय तर पाहिजे फळंदाज कदाचित बाद झाला आहे झेल टिपलाय की काय कारण की जो कटआउट आपण पाहतोय बॅनर त्यांच्या माध्यमातून पाठीमागचं मैदान इथून कवरेज होत नाही आहे इथे फळंदाज बाद झालाय आणखीन एक झटका लागेल अजय हा फळंदाज झालाय बाद तर पहा इथे दोन शतकं समाप्त झाले दोन शतकाच्या अखेरीस जिथे टीम जाऊन पोहोचल्या टोटल तीन गड्याच्या मोबदल्यानंतर अठ्ठावीस या धावसंख्येवरती ब्रेक लावण्याचं काम ला जातो जातोय गोळंदाजांच्या माध्यमातून कारण की ज्या प्रकारे पहिल्या शतकामध्ये जास्तीत जास्त धावा जास्त खर्च केल्या होत्या कुंडलीकनं इथे कमबॅक बॅक गोळंदाजी जरी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खर्च केला होता फलंदाज संतोष गोलंदाज संतोष या गोळंदाजानं त्याचबरोबर अंतिम चेंडूवरती अंतिम दोन चेंडू खूप चांगले फेकलेत कमबॅकिंग गोलंदाजी ब्रेक लावण्याचं काम मात्र आपण पाहतोय अठ्ठावीस धावा तीन गड्याच्या मोफतल्यानंतर आपण पाहतोय नवीन गोलंदाज असेल घोडवली टीमचा तिसरा गोलंदाज आपण पाहतोय मंगेश गोलंदाजी मार्कवरती आणि त्याला समोरा फोळंदाचा आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आहेत राहुल दोन चेंडू दोन षटकार आणि अर्थातच बारा या धावा आपल्या टीमसाठी जमा आहेत इथे फ्रोटोस चेंडू मारण्याचा प्रयत्न पाचांचा इशारा इट अ बिमर चंडू नो घोषित केलाय आणि त्या नो चेंडू वरती टोटल पाच पंजा पण पाहतोय कारण की नो प्लस त्याचबरोबर सतीश ददा भोईर आणि त्याचबरोबर विकी ददा भोईर यांची उपस्थिती पाहतोय विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच आई गावदेवी चषक दोन हजार तेवीस या शानदार पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत हा फटका मानगडी प्रहार फेकून दिला चेंडूला आसमानी टोला आणलायत अजून एकदा सहा धावा आपण पाहतोय सहा धावा आल्यात तर पुन्हा एकदा नक्कीच बारा धावा आणखीन जमा झाल्यात तर पुन्हा एकदा नक्कीच पाचशे रुपयाचा कॅश प्राईस नक्कीच आता मात्र जर पाहायला गेलो तर दोन एक चेंडू आणि अकरा धावा आपण नक्कीच चार ओवरसाठी नक्कीच पाचशे रुपयाचा कॅश प्राईस त्याचबरोबर सन्मान्य नरेश दादा बोलाडे आणि त्याचबरोबर हनुमंत दादा गायकवाड यांची आपण इथे उपस्थिती पाहतोय साहेब विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत पहा आजचा पहिला दिवस उद्घाटन सोडला आपण सकाळच्या सत्रामध्ये पाहिला होता आणि त्याचबरोबर पाहुण्यांची अफाट गर्दी कारण की क्रिकेटवरचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आपण हे पाहुण्यांची आफाट गर्दी आमचा मंच देखील कमी जागा मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय कारण की पा प्रमुख पाहुणे खूपच जास्त संख्येने आपण पाहतोय कारण की या आयोजकांवरचं प्रेम आणि या प्रेमाच्या खातीर ही पाहुण्यांची अफॉर्ड गर्दी आपण पाहतोय पहा आणखीन एक फळंदाज बाज झालाय फळंदाज इथे आपण पाहतोय राहुल राहुलच्या पाठीचा अंतर झालाय आणि त्याचबरोबर नवीन फळंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल सागर सागर फळंदाज आपण पाहतोय नवीन सहाव्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर साठी आपण पाहतोय कारण की सलामी जोडी ते बाद झाली अर्जुन कैलास राहण राहुल आणि त्याचबरोबर आपण अजय फळंदाज बाद झालेत सचिन आहेत हा बारावी प्रतिनिधी आपण खेळाडूंची नावे आहेत ना हे आपल्याला अचूक पद्धतीने सांगायचे आहेत सचिन आहेत नवीन फळंदाज सहाव्या क्रमांकाचे मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक एंड वरती त्याला आपल्याला पाहायला मिळेल शेतक्रमांक आपण तिसरं पाहतोय प्रगतीपथावर ज्या प्रकारे मंगेशनं पहिला चेंडू न फेकला होता त्या चेंडूवरती टोटल पाच धावा खर्च केल्या होत्या नक्कीच आतापर्यंत पाहायला गेलो तर दोन चेंडू चांगले फेकलेत आणि अकरा धावा खर्च केल्यात गोलंदाजाने पाचशे रुपये कमवासाठी फक्त एक धावीची गरज आहे कारण की आतापर्यंत टोटल धावावरती लक्ष टाकला तर जिथे टीम जाऊन पोचले टोटल या धावसंख्येवरती अतिशय चांगला खेळ आपण पाहतो ज्या प्रकारे नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः फ बॅटिंग करण्याचा प्रय अनेकीचा प्रयास केला होता आणि ते चांगले फळंदाजी त्यांच्या फळंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय चार फळंदाज जरूर कमावलेत परंतु रणनीती इन्व्हेस्टमेंट आपल्याला खूप चांगले पाहायला मिळतोय शपळहून मारण्याचा प्रयत्न अॅक्रोजण्याचा प्रयत्न आपण पाहतोय चेंडू आपण पाहतोय लाँगस्टॉप रिझनमध्ये गोल्लीचा वेगानं वर्ड बामर्श आपल्याकडे वाढवला आहे चार धीसाठी तर पहा पुन्हा एकदा नक्कीच पाचशे रुपयाचं कॅश प्राईस आपण पाहतोय हॉटेल महादेवचे ओनर आपण पाहतोय दिलीप सेट घरं त्यांच्याकडून पुन्हा एकदा पाचशे रुपयाचं कॅश प्राईस आमच्याकडे जमा झाले पहा प्रत्येक शतकामध्ये जर बारा धावा जिथे टिंबर जमा केल्यात ना बारा धावा किंवा बारा धावापेक्षा अधिक तर पाचशे रुपयाचं कॅश प्राईस तीन शतकामध्ये बारा धाव्यापेक्षा अधिक धावा त्यांनी जमा केल्यात आणि पंधराशे रुपये कॅश प्राईस आमच्याकडे इथे जमा झालेत तर पाहत पाच चेंडू फेकी केलेत गोडंदाजाने आता मात्र लास्ट बॉल अंतिम चेंडू सिलक असेल दशरथ घरच यांचं इथे शुभागमन झालाय विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमात सहर्ष स्वागत असेल अतिशय चांगले आपण पाहतो फिल्डिंग डिपार्टमेंट खूपच चांगलं आणि त्याचबरोबर इथे शतक क्रमांक तिसरं समाप्त झालाय तिसऱ्या शतकाच्या अखेरीस आपण पाहतोय पाच चार गड्याच्या मोफतल्यानंतर सेहेचाळीस या धावसंख्येवरती तर पाहता चौथं शतक चालू होईल या चौथ्या शतकामध्ये देखील कॅश प्राईस अर्थातच आपण पाहायला गेलो तर कैळसवासीय नाना रामभाऊ घरत यांच्या स्मरणार्थ त्याचबरोबर वेदांतजी बर घरत नक्कीच पाचशे रुपयाचा कॅश प्राईस जिथे टीमला बारा धावा जमा केला तर अंतिम शतकामध्ये तर पहा अंतिम शतक अंतिम शतक जर दादा पाहायला गेलो तर स्लो आणि स्लो गोव्हरमध्ये जे गोळंदाज असतात हे लोक गोलंदाज असतात आणि त्याच्यावरती प्रत्येकाला चढवण्याची संधी ही फळंदाजाकडे जरूर असते परंतु या शतकामध्ये देखील नक्कीच बारा धावा जमा केला की काय जिथे टीम ते पाहणं महत्वाचं असेल आणि षटकार हॅट्रिक जर तीन चुंडू वरती तीन षटकार बॅक टू बॅक जर मारले तर राजेशजी भुईर यांच्याकडून पाचशे रुपयाचं कॅश ए टी एटीएम खुला केलाय पहिल्या दिवसामध्ये तर इथे दहा फडकावरती पाहतो टोटल तो धावा अंकित झाल्यात सहेचाळीस धावा आणि त्याचबरोबर तीन चौकारासाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राईस दिलीप सेट घरं त्यांच्याकडून बक्षिसांची खैरात एम खोळला गेला आहे आणि ते बक्षिसांची खैरात देखील जमा करण्यामध्ये यश देखील मिळवलं आहे तिथे टीमनं हा फटका कन्वर्ट केला आहे टॅप केलाय चेंडूला वाडिश ऑफ क्षेत्रामध्ये डाउन द ग्राउंड कार्पेटच्या साईजनं चेंडू केला आहे तिथे आपण थोडीसे मिसफील्ड पाहतोय आणि त्या कारणास्तव इथे काय घडलं जात आहे मायथनाच्या आतमध्ये चितेच्या चपलाईनं आणि गोळीचा वेगानं टोटल तीन धावा जबरदस्त रनिंग तीन धावा इथे कन्वर्ट झाल्यात तीन धावेच्या मदतीनं धाव फळक वेगाने पुढे सरकेल टोटल धाव आपल्याला पाहायला मिळतील एकोणपन्नास धावा पहा इथे गोळंदाज आहेत गोलंदाज मार्गवरती पहिला ज्या प्रकारे शतक फेकला होता त्याच प्रकारची गोलंदाजी केली जाते गोलंदाज जा आपण पाहतोय जनार्दन जनार पहिल्या चेंडूवरती खर्च केल्यात तीन धावा हो इथे मारण्याचा प्रयत्न केला जातोय शप्पळ पूर्णपणे शप्पल झाला होता आणि फनफूटला येऊन फोळंदाजी करण्याचा प्रयत्न संपर्कात चेंडू येत नाही या बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झुलला नाही आणि त्याचबरोबर आपण डॉट चेंडूची सांगता पाहतो कमबॅक करण्याचा प्रयत्न ब्रेक लावण्याचं कार्य केलं जातोय गोलंदाज जनार्दन स्लोगरमध्ये मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करतोय कशा प्रकारे गोलंदाजी आणि ते हा चेंडू फटका कन्वर्ट झालाय पंचांचा इशारा आणखीन एक अंतिम शतकामध्ये आपल्याला नऊ चेंडू पाहायला मिळतोय इथे नक्कीच अफेली केली जाते नो चेंडू जरूर आहे परंतु इथे धावा टोटल जमा होतील नो प्लस दोन टोटल तीन धावा इथे अजून एकदा जमा होतील तर पाय तीन धावा इथे जमा झाल्या तीन धाव्याच्या मदतीनं अर्धशतक दहा फळकावर ते आपण पाहतो जिथे टीम टोटल धावा पाहायला गेलो तर बावन्न धावा दहा फळकावरती फिफ्टी टू रन्स लोस ऑफ फोर विकेट ऑन स्कोर कार्ड टीम जिते त्या प्रकारे नाण्यापैकी जिंकली फळंदाजी स्वीकारले आणि खूप चांगले फळंदाजी जरी चार फळंदाज गमोळ जिते टीमनं परंतु इथे फटकेबाजी खूपच चांगली आहे गोलंदाजाच्या माध्यमातून काही चुकापट पाहतोय आणि या चुकापट पाहतोय खूप काही सांगून जातील घडिवली टीमला गोलंदाज जनार्दन गोलंदाजी ट्रॅकवरती बॅट अडा विकेट पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा नो घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून बॅक टू बॅक दोन नो चेंडू पंच मात्र आपण आमच्याकडे इशारा जरूर पोहोचवतील कारण की नो चेंडू तर दर जरूर आलाय कदाचित गोलंदाज नक्कीच इथे बाद केला जाईल या मॅच मध्ये कदाचित या गोळंदाजाला आता गोलंदाज करता येणार नाहीये कारण की दोन चेंडू एकाच स्टाईल ना फेकल्यात दोन्ही चेंडू न घोषित केला या चेंडू वरती अतिरिक्त धाव एक मिळेल फ्रीडची संधी कंटिन्यू असेल फळंदाज आहेत स्ट्राईक एंड वरती तर पहा या नक्कीच पाण्याची नक्कीच मैदानाची या मैदानावरती पाण्याची उपलब्धता करून दिली ती आमचे आणि त्याचबरोबर चार दिवस लागणारा पाणी पुरवठा ज्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला ते आमचे सन्माननीय पप्पू पप्पूसेठ जाधव यांच्याकडूनही पाण्याची पुरवठा करून दिला आहे जल नाही तो कळ नाही पहा कडकडता उन्हामध्ये आपण सध्या त्याने माझे मॅचेस पाहतोय हो आणि पाण्याची व्यवस्था ही खूप मोठी असते आणि पाण्याचं योगदान त्यांच्या माध्यमातून केलं आहे नक्कीच पुन्हा एकदा त्या दानुशुर व्यक्ती मी या स्पर्धेच्या माध्यमात आभार व्यक्त करतो इथे वाईट चेंडू हिट विकेट नक्कीच त्याचबरोबर जिथे गावचे टंटा मुक्त अध्यक्ष अंकुशजी जाधव यांचे इथे शोभागमन झालाही विनंती असेल या दादा आपण मंचावरती आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच सहर्ष स्वागत असेल तर फ्री हिट कंटिन्यू असेल पंच तर पहा हिट विकेट झालाय फळंदाज कारण की पाटेमागी देशाने फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जरूर वाईट आहे परंतु नक्कीच फुटवर यश लागला आहे आणि त्या कारणास्तव इथे फळंदाज बाद झालाय सचिन आपण या मॅचसाठी पंच पण पाहतो या मेन पंच आहेत मेणपंचा पण उमेश भोईर पाहतोय स्कुरळिक पंच पण पाहतोय स्कुरळिक पंचापण उमेश भोईर पाहतोय आणि त्याचबरोबर मेनपंचा आपण पाहतोय या आयोजकांच्या हो अचूक न जर अचूक निर्णय न्यायमूर्तीच्या माध्यमातून हा फडका कन्व्हर्ट झालाय काय घडेल इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती भीषण अपघात फळंद होईल पहा इथे इन्व्हेस्टमेंट खूपच चांगले पाहायला मिळते कारण की ज्या प्रकारे आपण पाहतो विकृत बुद्धी कदाचित दादा विकेट सेक्रिफाईस केली आहे काही गरज नव्हती येतो जमा करण्याची आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलो तर, तर स्वतःच्या पायावरती कोलाठी मारली आहे तर भाट टंटा मुक्त अध्यक्ष सन्मान्य अंकुशजी जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकरासाठी शंभर रुपयाचे कॅश प्राइस प्रत्येक षटकरासाठी इथे आपण पाहतोय पंच चेंडू किती फेकलेत गोलंदाजन चार चेंडू फेकलेत या शतकामध्ये कमी धावा आपल्याला पाहायला मिळतील कारण की अंतिम गोलंदाज आहेत स्लो गोव्हर मध्ये अतिशय चांगले गोलंदाजी ब्रेक लावण्याचं कार्य केलं जातंय लक्ष म्हण आहेत गोलंदाज मार्कवरती वरती त्याला समोर फळंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती फळंदाज आहेत ताणाजी एक विस्फोटक खेळाडू आहेत जिथे टीमचे मेडल साठी ते उतरले आहेत टोटल पाचव्या क्रमांकाचे फलंदाज दादा एंड एंडवरती हा फडका कन्वर्ट केला आहे वाईडिश लॉंग एक ऑन एक क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत एका ने चेंडू उचलला आहे परंतु इथे धावा जमा केलाय दोन धावा जबरदस्त रनिंग बिक्विन द विकेट पहा या चेंडूवरती अडत दोन धावा आणि या दोन धावेच्या मदतीने धाव फळक वेगाने पुढे सरकलाय टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतील जिथे टीम जाम पोहोचल्या अठ्ठावन्न या धावसंख्येवरती अठ्ठावन्न धावा दहा फळकावरती आता मात्र पाच चेंडूचा खेळ तर पाहिजे अंतिम शतक देखील समाप्त आहे आणि अंतिम शतकाच्या अखेरीस टोटल धावा आपण पाहतोय पहिला सत्र समाप्त आहे आणि टोटल अठ्ठावन्न धावा दहा फळकावरती आपण पाहतोय तर अठ्ठावन्न धावा काढून एकोणसाठ धावेचं लक्ष असेल घोडेवली टीमसमोर जसं दुसरं सत्र चालू होईल आपण संदीप देवा डी जे मास्टरला औरतू दे डी जे जाधव साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी शंभर रुपयाचे कॅश प्राइस आणि <laughs> <laughs> जिथे टीमच्या गौडंदाजांना पुन्हा एकदा सोरणं संधी जर नक्कीच तीन चेंडूवरती वरती तीन फोडाला बाद केलात विकेट हॅट्रिक सह नक्की जर संपादित केली तर सन्माननीय राजेशजी जाधव यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी पाचशे रुपयाचा कॅश प्राइस पहा गोळंदाजांना सुवर्ण संधी एटीएम इथे एटे खुला केलाय आतापर्यंत दोन हजार रुपया आमच्याकडे जमा झालेत अजून जर आपण चांगला परफॉर्मन्स दाखवला मैदानाच्या आतमध्ये तर आणखीन कॅश प्राइज आपल्याला मिळाला जाईल नेक्स्ट मॅच भोईरवाडी विपक्ष कोल्हेवाडी या दोन टीम दरम्यान तर कदाचित कोल्हेवाडी टीम त्यांची होते उपस्थिती पाहतोय भोईरवाडी टीम आपण आला असेल तर आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे नेक्स्ट मॅच तर पहा ज्या प्रकारे प्रथमता नाणेफिके जिंकली होती जिथे टीमनं आणि फळंदाजी स्वीकारल्या आणि पहिल्या सतरामध्ये टोटल अठ्ठावन्न धावा जमा करून एकोणसाठ धावेचा लक्ष इथे उभा करायला के केलं आहे नक्कीच घोळवाडी टीमसमोर येणारे चार शतक आहेत चोवीस चेंडूचा खेळ आणि चोवीस चेंडूवरती घोळवाडी टीमला बनवायच्या आहेत एकोणसाठ धावा आणि त्या धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी आरंभिक जोडी ज्या जोडीला आपण म्हणतोय ती जोडी मैदानाच्या हातमध्ये पंच एक मिनटं घोडिवली टीम आपण आयोजकांशी संपर्क साधा आपला जे काही कार्य आहे ते आपण करायचं आहे घोडिवली टीम आपला जो काही नक्कीच जे नियमावली आहे ते नियमावली आपण प्रथमता पूर्णता करायची आहे घोडीवली टीम बारावा प्रतिनिधी आमच्या आमच्यासोबत जोडायचा आहे स्ट्रायकवरती फळंदाज आहेत मंगेश नो नु स्ट्रायकवरती लक्ष्मण ही जोडी आरंभिक जोडी धर्मवीर आणि कर्मवीर हे दोन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो या तर चला आयोजक मॅच चालू करायची तर बा पंच मॅच चालू करायची आहे गोलंदाजी मार्कवरती आपण राहुल पाहतोय पहिला ट्रम्प कार्ड जिथे टीमनं आतापर्यंत चांगला खेळ दाखवला आहे फळंदाजी करत असताना गोलंदाजी कशा प्रकारे करेल पहिला चेंडू गुडला स्फोटला पंचा बोट आकाशाकडे लागतोय पहिला झटका फळंदाज होईल मंगेश बॅक टू द दोट तर पहा प्रत्येक विकेट साठी रुपयाचा कॅश प्राईज तर मान्य अंकुशजी जाधव कंटामु अध्यक्ष यांची उपस्थिती पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून या पहिला फळंदाजाला बात करण्यामध्ये यश मिळवलंय गोलंदाज राहुलला आणि राहुल साठी शंभर रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे ते जमा झालाय तर पहा फळंदाज बाद झाला झालाय मंगेशच्या परीचा अंत नवीन फोळंदाज मैदानाच्या ना च्या आतमध्ये आपण पाहतोय इंटर झालाय भाऊ आपण पाहतोय नाईन क्रमांकाची जर्सी प्रधान केल्या भाऊ आणि मैदानाच्या हातमध्ये एंट्री हो। स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेस हा एक स्पर्धेचा नियम परंतु ज्या प्रकारे आपण नक्कीच पाहतोय आय सी सी आयनं काही नियम एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड केलेत आणि त्या नियमावली या स्पर्धेमध्ये तीच नियमावळी पाहायला मिळेल तर पहा या स्पर्धेचा कडक नियम कंपल्सरी सर्व संघाने त्याची नोंद घ्यायची आहे आणि चे जे काही नियम आहेत एक्स्ट्रा नियम आहेत ना ते नियम या स्पर्धेमध्ये संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतील कारण की नवीन आपण फोड वरती भाऊ तिसऱ्या क्रमांकाचा चेंडू ऑफ पेस परिवर्तन केले जाते गुडला स्फोटला चेंडू फेकला होता गुळंदाज राहुल खूप स्लो गतीने हा चेंडू फेकला आहे त्या चेंडूची पाहणी करता येत नाही या पूर्णपणे फळंदाज भाऊ पहा तिसऱ्या क्रमांकाचा फळंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो तिसऱ्या क्रमांकाचे फळंदाज हे संघकडनं निवडलेले फळंदाज असतात परंतु इथे फुटला इथे मारण्याचा प्रयत्न बॅटला ब्रश झालाय चेंडू आणि इथे झेल टिपला जातोय लागतोय आणखीन एक झटका फळंदाज होईल बाद भाऊ बॅक टू द बॅबिलियन्स चांगले गोलंदाजी आतापर्यंत राहुलचा विचार केला तर त्याने तीन चेंडू फेकलेत तिन्ही चेंडू डॉट आणि दोन मोठे फळंदाजाला बात करण्यामध्ये यश मिळवलं राहुल अतिशय वेगवान गोलंदाज चांगले पाहतोय तर चला नेक्स्ट मॅच भैरवाडी विपक्ष कोल्हेवाडी दोन्ही टीमचे एक आले असतील तर मी आयोजकांना विनंती करेन आमच्या प्रमुख पाहुणे आहेत उपस्थित मान्यवर मी आपल्याला विनंती करेन की दोन्ही एक आले असतील तर आपण दोन्ही टीम दरम्यान पाच कार्यक्रम करायचा आहे कारण की कोळेवाडी टीम यांची उपस्थिती आपण पाहतोय भुईरवाडी देखील टीम इथे उपस्थित आहे हो इथे काय घडलं जात आहे मिस फिल्ड हा गोलंदाजी खूपच चांगली परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून ही चूक आणि ही चूक घडल्यानंतर इथे धाबा जमा करण्यात एक खूप उशीर आणि त्या संगताने स्वतःचा आखावण पण केलंय फळंदाजानं गणेश केलाय ज्या प्रकारे आपण पाहतोय सुशांत सुरुवात सुशांत सुरुवात संत इंद्रायणी खूप उशिरान एक धाव आपण धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळते हो, मारण्याचा प्रयत्न केला जातात पहा पूर्णपणे बॅकफूट वरती आणलं या फलंदाजाला रामदास नक्कीच लक्ष्मण आहेत स्टीआली स्ट्राईक ज्या ज्याप्रकारे रामदास स्ट्राईक येणवरती होते एक धाव जमा केले आणि त्या प्रकारे स्ट्राईक रुडेत झाली ना इथे लक्ष्मण लक्ष्मण देखील पूर्णपणे बॅक फुटला पण पाहतोय मोठे फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवण्याचं कार्य केलं जात नाही गोलंदाज राहुल अतिशय वेगवान गोलंदाजी आपण खेळपट्टीवरती पाहतोय पहा अंतिम चेंडू होता लास्ट बॉल होता शतकातील आणि त्या अंतिम चेंडूवरती आणली अजून एक सिंगल एकापेक्षा अधिक काय पाहायला मिळत नाही ज्याप्रकारे मग बाबूशाच्या माध्यमातून नेहमीच म्हटलं जातं आहे मोबाईलसं कामच्या लेघा जबतक मुलाखत ना हो और इक्का दुःखाचं क्या कामचे गा चक्कर चौकाचक्का हो इथे दिल्ली खूपच दूर आहे दिल्ली गटायचं असेल तर हवाई हल्ले चढवावे लागतील हवाई सफर करावं लागेल दिल्ली जर काटायचं असेल तर रिक्षा किंवा बसने सफर करून चालणार नाही आहे जर आपल्याला दिल्लीचा प्रवास अवघ्या कमी मिनटं कमी देतं वेळामध्ये जर दिल्ली कटायचे असेल तर आपल्याला हेलिकॉप्टर किंवा विमानानं प्रवास करावा लागेल पाहिजे शतक दे क्रमांक पहिल्या समाप्त झाल्यात पहिल्या शतकामध्ये आपण पाहतोय अवघ्या दोन धावा दोन फोळंदाज देखील गमावलेत तर घोडवाडी टीमनं आणि फक्त दोन धावा दहा फळकावरती बडवाईच्या आहेत एकोणसाठ धाववा आणि एकोणसाठ धावेचा पाठलाग करत असताना घोडवाडी टीमनं दोन फुळंदाज गमावलेत आणि इथे बॅकफुटला आपण पाहतोय घोडवाडी गोल टीमला गोलंदाज असेल नवीन गोलंदाज जिथे टीमचा अर्थातच अर्जुन गोलंदाजी ट्रॅकवरती तर चला भोईलवाडी टीम आपण आला असाल तर या पण आणि ते आपल्याला पॅनलाइज केलं जाईल आयोजकांचा कोळ असा आमच्या कानापर्यंत पोहोचला जातोय कारण की कोळीवाडी टीम यांची आपण इथे उपस्थिती पाहतोय विनंती असेल भोईरवाडी टीम माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा उड्या मॅचकडे मॅच खूपच इम्पोर्टेड पहिली लढत आपण पाहतोय जिथे विपक्ष घोळवाडी घोडवली या दोन तीन दरम्यान कारण की नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवरती आहेत अर्जुन पहिला चेंडू डॉट फेकला आहे पहा ज्या प्रकारे आपण फळंदाजी पाहिली होती जिथे टीमची तितकीच घातक गोलंदाजी गोलंदाजीची अठेक खूपच सूर्य कपड पाहतोय त्या प्रकारे पहिलं शतक राहुलना फेकलं त्या शतकामध्ये दोन फोळंदाजाला बाद करत असताना अवघ्या दोन धावा खर्च केल्या तीच गोलंदाजी साकारत असताना दुसरा गोलंदाज न मात्र पहिला चेंडू डॉट फेकला आहे हो इथे कट मारण्याचा प्रयत्न फटका कन्वर्ट आहे डीप एक्स्ट्रा कवर रिझन या सत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत डाउन द ग्राउंड कार्पेटच्या साय्यानं चेंडू गेला होता आणि खूप चांगला क्षेत्रक्षकामध्ये पाहतोय तिथे ते मिळेल फक्त सिंगल एकापेक्षा अधिक काय पाहायला मिळत नाही या एकेरी दुहेरे धावेने वाटचाल करून नक्कीच आपण जो लक्ष आहे ना ही लक्ष आपल्याला गाठता येणार नाही आहे आपण जर दिल्ली गाठायचं असेल तर चौकार षटकरांच्या हतेसबाजी चौकार षटकरांची बोली बोलावी लागेल खेळपट्टीवरती फळातच आहेत या स्ट्राईक एंड वरती रामदास टॅप केलाय अपर कटच्या माध्यमातून हा फटका कन्वर्ट नो मॅन्स लाईन आउट खूपच फास्ट चेडू थांबत नाही पलीकडे जाईल येईल शानदार रुबाबदार दर्जेदार चौकार तर पहा चौकार आलाय चौकाराच्या साह्यानं दहा फळक पुढे सर केलं अद्याप एकेरी अंकामध्ये आपला दहा फळक पाहतोय टोटल सात धावा दहा फळकावरती अंकित झाल्यात दोन फळंदाज गमावलेत घोडीवली न तर चला भोईरवाडी टीम आपण खूप विलंब करत आहात आपण लगेचच यायचं आहे नाणंफिकेसाठी कारण की जशा प्रकारे नक्कीच हा सामना संपन्न होईल लगेचच दुसरी मॅच मैदानावरती खेळवली जाईल भोईरवाडी टीम आपल्याला इथून अंतिम कोण असेल माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आपण स्पीडअप करा हा फटका कडवट केला आहे ऑन साईटला क्षेत्रक्षक आहेत नक्कीच चांगला सत्रक्षण आपण पाहतोय कारण की ज्या प्रकारे गोलंदाजी खूप चांगली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून केले जाते फिल्डिंग डिपार्टमेंट तितकंच ताकदीचं आपण पाहतोय त्या प्रकारे नाणेफिके जिंकून फलंदाजी स्वीकारली होती टोटल अठ्ठावन्न धावा बनवल्यात जिथे टीम नाणे एकोणसाठ धावेचा लक्ष नक्कीच घोडेवली टीमसमोर आहे तर लक्ष खूप महागडं ठर की काय घोडेवली टीमला येणारा काळच सांगून जाईल गोलंदाजाच्या पुन्हा एकदा अर्जुन राईटम नंबर विकेट इथे पुन्हा एकदा फटका फसला जातोय रडार मध्ये चेंडू येत नाही कही निघा आहे कही निशाना इथे पूर्णपणे बॅक फुटला आपल्याला पाहायला मिळतोय गोळली टीम लक्ष्मण आहेत स्ट्राईक एंड वरती पूर्णपणे बॅक फुटला लक्ष्मण वरती आपण जर लक्ष टाकलं ना तर, तर आतापर्यंत त्याने चार चेंडूचा सामना केला आपल्या टीमसाठी फक्त दोन धावेचं योगदान त्यांच्या माध्यमातून इथे देण्यात आलं आहे हा फटका इथे अंतिम चेंडू होता अंतिम चेंडू देखील डॉट फेकला गोलंदाज अर्जुननं अतिशय घातक गोलंदाजीचा नमुना पेश केला आहे कारण की या शतकामध्ये अर्जुननं टोटल जर पाहायला गेलो तर सहा धावा खर्च केलात टोटल धावा पाहतो पाहतोय गोळीवडी टीमच्या माध्यमातून इथे अंकित झाल्यात दोन गड्याच्या मोबदल्यानंतर आठ धावा बनवाईच्या आहेत एकोणसाठ आत्ता मात्र समीकरणावरती लक्ष टाकला तर येणारे चेंडू असतील बारा आणि बनवाईच्या आहेत एक्कावन्न धावा तर चला भोईडीवाडी टीम विडंत असेल या पण तर पहा भोईडवाडी टीम आलेली आहे दोन्ही संघाना एक कदाचित मंचावरती जागा आपल्याला खूप कमी पहायला मिळतोय तर पहा दोन्ही टीम आपण टेस्टच्या समोर यायचं आहे आठ धावा धावा फळकावरती समीकरण असेल येणाऱ्या बारा आणि विजयासाठी एक्कावन्न धाव्याची गरज तर मी विनंती करेन सन्माननीय सन्माननीय नरेश दादा भोराडे मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्याला शुभ असते नक्कीच दोन्ही टीम दरम्यान टॉसचा कार्यक्रम करायचा आहे एका बाजूला असेल भोहिलवाडी टीम आणि दुसऱ्या बाजूला असेल कोळेवाडी टीम दोन्ही संघाने आपण पाहतो या आमने सामने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तर नक्कीच नरेशजी बोराडे शाखा प्रमुख जिते यांच्या शुभ हस्ते इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉसचा कार्यक्रम आपण पाहतोय तर आयोजक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थांबायचे आहेत ओळ्या मॅचकडे बारा चेंडू एक्कावन्न थांबवीची गरज आहे घोडवाडी टीमला गोळीवली टीम, टीम आपण पाहतोय जिते विपक्ष तर नाणेफिकी जिंकली कोळीवाडी टीमनं आणि प्रथमता गोलंदाजी करेल ज्या प्रकारे हा सामना संपन्न होईल कोळीवाडी टीम आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे अर्गीय सोला खूप उशिरानं पण पाहिला आणि उशीरान हा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय दोन धावा कन्व्हर्ट झाल्यात जबरदस्त रनिंग दोन धावा आल्यात दोन धावेच्या मदतीनं धाव फळक पुढे केलं टोटल धावा पाहायला मिळतील आपल्याला सोळा धावा दहा फळकावरती दोन फलंदाज गमावल्यानंतर पूर्णपणे बॅक फुटला आपण पाहतोय हो परंतु इथे मोठी फटकेबाजी करावी लागेल दिल्ली गटायची असेल तर चौकार शेटकऱ्यांच्या आतषबाजी करावी लागेल कारण की ज्या प्रकारे फळंदाज दोन वाज झाल्यात सलामवीर मंगेशच्या पारीचा अंत झाला त्याचबरोबर भाऊच्या पारेचा अंत ना तिथे पूर्णपणे ब्रेक लावण्याचं काम केलं जातंय जिथे टीमच्या गोलंदाजाच्या माध्यमातून कारण की पहिलं शतक राहुलनं अतिशय चांगला आहे दोन फळंदाजाला बाद केलेत आणि अवघे दोनच धावा खर्च केल्या होत्या त्याच्याच पाळावरती जे जी केली अर्जुन नामा गोलंदाजाने टोटल सहा धावा खर्च केल्यात आणि तिसरे तिसरा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज आहेत अजय अजयचा विचार केला तर आत्तापर्यंत अजयने चेंडू फेकले टोटल चार चेंडू आणि सात धावा आतापर्यंत खर्च केल्यात पुन्हा एकदा गोलंदाज राईट ब्राउंड विकेट फटका कन्व्हर्ट केला आहे वाईडिश लोंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक आहेत खूप चांगलं टीमच्या माध्यमातून पहा फिल्डिंग डिपार्टमेंट देखील खूप चांगलं कार्य करत असताना मैदानाच्या आतमध्ये मैदानाचं त्याचबरोबर सन्मानिय विवेक सातवी आणि त्याचबरोबर कल्पेश खडे युवा सेना नेरल यांचा इथे शुभागमन झालंय विनंती असेल या साहेब आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थातच ऐगाव द्वी चषक दोन हजार तेवीस या शानदार पर्वामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत असेल या मॅच कडे इथे तिसरा शतक स्लोगन मध्ये आपण पाहतो या अजय नामा गोलंदाजी अतिशय चांगली गोलंदाजी आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो या आता मात्र लास्ट बॉल आपण पाहतोय प्रगतीपथावर आणि या समोर फळंदाज असेल लक्ष्मण आहेत सलाम वीर टॉप लागले जाते पाठीपक्षी दिशा क्षेत्रक्षक आहेत थर्डमॅन रिझन मध्ये चांगलं आपण पाहतोय त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य हनुमंत हनुमंतजी गायकवाड यांची ते उपस्थिती पाहतोय मी विनंती करेन या पण व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत असेल आमच्या मंचावरती त्यांची उपस्थिती आहेत मी पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आभार व्यक्त करतोय तर पाहिजे तीन शतकांचा खेळ समाप्त झालाय दहा फळकावरती आपण पाहतोय वीस धावा अंकित झाल्यात घोडिवली टीमच्या पोरतू त्यांना बनवायच्छा आहे एकोणसाठ धावा आणि आता मात्र समीकरण असेल येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी एकोणचाळीस धाव संख्येची गरज दिल्ली खूपच धुहेखी दूर आहे कारण समीकरण यावेळी अवघड असेल कारण की सहा चेंडूवरती जर सहा षटकार लगावले ना तर देखील छत्तीसच धावा बनवू शकतील परंतु इथे या एकोणचाळीस धावा बनवायच्या आहेत कदाचित ह्या मॅच मध्ये दादा औपचारिकता असतील कारण की गोलंदाजी खूपच चांगले आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातन कळलास अंतिम मध्ये गोलंदाज आहेत स्लोगोवरचा विचार केला नेहमी स्लो गोलंदाज असतात आणि त्याच्यावरती प्रत्येकाला चढवण्याची संधी फळंदाजाकडे असते परंतु आपण नक्कीच गुणलेखकावरती जर लक्ष टाकलं ना तर इथे समीकरण थोडंसं अवघड कारण की येणारे सहा चेंडू आहेत आणि सहा चेंडूवरती एकोणचाळीस धावा बनवायचे आहेत इथे लाईन शोधावे लागेल लिपस्टिकच्या ला। खूपच बाहेर फेकला आहे चेंडू पंथाच्या माध्यमातून ते चेंडूला अतिरिक्त घोषित केलाय आहे इट इज अ वाईट बॉल नियम क्रमांक बावीसावा हो या चेंडूवरती लागू झाला आहे बिनामेंतीची धाव धाव फळकावरती अंकित झाल्यानंतर आपण पाहतो या टोटल एकवीस धावा अशा प्रकारे जर गोलंदाजी केली ना हा नो चेंडू आणि या प्रकारे जर गोलंदाजी केली ना गोलंदाज काढला असण तर नक्कीच सामना गमावेल की काय कारण की इथे धावा खूपच जास्त डिफेन्स करायची आहेत सहा चेंडू एकोणचाळीस धावीची चे गरज होती त्यामध्ये जर पहाड गेलो तर बिना मिनतीच्या दोन धावा खर्च केलात एकही चेंडू इथे ऍड केला गेला नाहीये तर नक्कीच खेळपट्टीच्या कदाचित बाहेर चेंडू फेकला की काय आणि नक्कीच नक्कीच आपण पाहतोय पाहतोय थर्डमॅन रिझनचा जो खेळाडू आहे ना यष्ट्यांच्या मध अडकला अडकलाय आणि त्याचबरोबर पंचांच्या माध्यमातून मद त्या चेंडूला नो घोषित केला आणि फ्री हिटची संधी टेक्निकल नो असेल आणि ते फ्री हिटची संधी फळंदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय लक्ष्मणला सुवर्ण संधी फ्री हिट चा बॉल सहा चेंडू आहेत आणि यावेळी बनवायच्या आहेत टोटल तर पाहण्याकडतो सदतीस धावा बनवायच्या आहेत टीम घोळवली समीकरण खूपच अवघड परंतु सहा चेंडू अडतीस धावा आपण बनव बनताना पाहिल्यात किंजल स्पोर्टमध्ये मोठी टुर्नामेंट झाली होती पणवेल विपक्ष उरण या दोन टीम दरम्यान लढत होती सहा चेंडू आणि अडतीस धावेची गरज असताना नक्कीच नऊ चेंडू देखील करण मडवी नामक फळण षटकार मारले होते आणि टोटल सहा चेंडूवरती अडतीस धावा चेस केल्या होत्या पर परंतु प्रकारे ते आपण खेळ पाहतोय परंतु खूप उशरण का ना इथे एक चेंडू डॉट फेकलाय गोळंदाज गोलंदाज आणेल पण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आहेत हा फटका कन्वर्ट केला आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये उंची जास्त पाहायला मिळते आणि त्याचबरोबर लांबी थोडीशी कमी झेंडिपळा जातो लागतोय आणखीन एक झटका घोडीवली टीमला फळंदाज होईल बाद मिलवडलाय गोळंदाजी खूपच चांगली परंतु यावेळी चेंडू पहावडला गेलं ऑफ्टिक इट इज अ वाईट बोल अव्वल भर पडले जाईल टोटल आपल्याला पाहायला मिळतील ज्यावेळी अंकित झाल्यात तेवीस धावा एकोणसाठ दहावीचा पाठलाग करायचा होता मॅच मध्ये आपल्याला औपतिरिक्त पाहायला मिळतोय परंतु काही चेंडू जर न फेकले त्याच्यावरती जर प्रत्येक चढवलेत तर मॅच मध्ये पुनर्प्रवेश परंतु इथे तसं काही घडला जाणार नाही आहे कारण की एकतर्फा मॅच आपल्याला पाहायला मिळतो ह्या मॅच मध्ये काहीशी मजा राहिली नाही आहे कारण की एकतर्फा आपल्याला मॅच पाहायला मिळते तीन चेंडू चोवीस धावा पड पाचवे धाव फळकावरती अंकित झालेत आता मात्र तीन चेंडूचा खेळ आणि पस्तीस धावसंख्येची गरज आहे हा चेंडू नक्कीच मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे काही मोठ्या प्रमाणात फटके पाहिजे नक्कीच जोराने करता येत नाही या फळंदाज पूर्णपणे आपण संघ पाहतो या घोडलेली टीम फुटला कारण की इथे एकतर्फा मॅच नव्याण्णव टक्के मॅच आपल्या खिशामध्ये घालत असताना जिथे टीमला पाहतो गोळंदाज आहेत अनिल प्रकारे कैलासनं नोचिंड फेकला त्याचबरोबर कैलासला इथे बाद करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर अनिलमध्ये चांगली गोलंदाजी आपल्या टीमला पूर्णपणे एक मजबूत स्थिती निर्माण करून दिली आहे ज्या प्रकारे पहिलं शतक फेकडलं गोलंदाज राहुलनं दोन धावा खर्च करत असताना अवघे दोन फळंदाज बाद केले होते तो शतक खूपच टर्निंग पॉईंट राहिला आहे त्याचबरोबर दुसरा शतक अर्जुननं फेकला त्या शतकामध्ये देखील अर्जुननं सहा धावा खर्च केल्या होत्या निर्णयक दोन शतक ह्या मॅच मध्ये कदाचित जे दोन फळंदाज सुरुवातीला बाद झाले ना ते फळंदाज जर मैदानाच्या आजमध्ये आपलं अस्तित्व टेकवलं असतं तर हे हा धावा सहजरित्या चेस केल्या असत्या परंतु तसं काही घडत नाही मोठा फटका जरूर आलाय उपयोग तर होणार नाही कारण की ते आणखीन एक फोडाच होईल बाद डीजे तर पाहिते हे मॅच जिंकलाय जिथे टीम चांगला परफॉर्मन्स हॅडलग असेल घोडीवली टीम परंतु खूप खूप अभिनंदन की आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल पुढच्या आयोजनासाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल पहा स्वर्गीय श्री शंकरभाऊ भुईर भोईर यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेला लागणाऱ्या सामनावीराच्या ट्रॉफ्या सन्मान्य श्री अशोकजी भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला पुरस्कृत केल्यात आणि इथे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तर पहा या मॅचचा माणव मॅच फळंदाजी करत असताना दोन षटकार तीन षटकार एक चौकार अर्थातच फळंदाजी करत असताना सव्वीस धाव आपल्या टीमसाठी जमा केल्यात आणि गोलंदाजी करत असताना पहिलं शतक फेकलं होतं